चल आता तुम्ही दोघ एकत्र इथेच राहायचंय आणि कुठं बी जाण्याचा विचार नाही करायचा, नाहीतर माझ्याहून वाईट कोणीच नसत. हे बघ राणी, काही दिवस एकत्र राहून बघ ना, एखाद वेळेस काही गोष्टी बदलतील. घराने मला नेहमी चुकीच समजलं. जेव्हा आई होती तेव्हा बी आम्हा समध्या भावंडांमध्ये मॅच चुकीचा होतो, पण आईच्या गेल्यानंतर बाबांनी बी मला चुकीच समजलं. घराने नेहमीच मला चुकीच समजलं. कदाचित तुला वाटत असेल की वहिनीने या पोरासनी जन्माला घातलं म्हणून ती असणी चांगली ओळखत असल, समजत असल. पर तू प्रयत्न केलास तर तुला बी समजतील किती, आणि तू समजून घेतलं बी पाहिजेस, कारण तुला त्यांच्या बरोबर राहायचंय आणि एकत्र राहण्यासाठी एकत्र असणं लय गरजेचं आहे. काय करू म्या, बाळाला कसं समजावू? तो जो विचार करतोय ते चुकीचा आहे, त्याला जे पाहिजे ते चुकीचं आहे. बाळासंगत जे होतंय ते चुकीचं आहे. तुला नक्की काय म्हणायचं आहे? मी कोणी बी नाही आहे की तू मस्तनी बापाचं कर्तव्य शिकवावं. आपण बाळाला या समार जोड करून आपण नाही समजावू शकत. आवरडतोय तो आणि सारखं सारखं हेच बोलतोय की नेहमी समजित त्यालाच चुकीचं ठरवतात. अहो मला नाही यावेळेस वाटत की त्यो काही चुकीचं वागलं. जर मी बाळाच्या जागी जाऊन विचार केला तर असं वाटतं की त्याने फक्त राणीला तिच्या नवऱ्याच्या जाचातून त्याला तिला मुक्त करायचंय, त्याच्या मारझोडीतून तिला मुक्त करायचंय त्याला. आणि जेव्हा कोणी कोणावर तरी प्रेम करतं तेव्हा हा समजा विचार येणारच ना. तिच्या आयुष्यात स्वतःचं आयुष्य मिसळवून एका चांगल्या आयुष्याचं सपन तो बघूच शकतो ना. बाळाने सुद्धा हेच सपन बघितलं आणि राणीला सुद्धा हेच सपन दाखवलं. मग मला सांगा आता त्याची यात काय चूक आहे? जिजाबाई, असं कोणाच्या बायकोला संग घेऊन पळणं हे चुकीचं आहे. कदाचित तू ज्या जागेवरनं पाहतेस त्या जागेवरनं तुला समजणार नाही बहुते, पण ज्या जागेवरनं समाज बघतो आहे तिथनं तर बाळा चुकीचाच आहे ना. बाळा खरंच तिच्यावर प्रेम करत असत तर तिचा संसार मोडून तिला चांगलं सुखी आयुष्य देण्यापरीस तिच्या घरातल्या समस्येला सोडवलं असतं, तिच्या नवऱ्याला समजावलं असतं. जर नवरा बायकोंच्या भांडणांमुळं घर तुटत असल, मोडत असल, तर जगात एक बी घर राहणार नाही आणि कोणतं कुटुंब बी. समाज फक्त
चुकीचा विचार करत नाही. काही गोष्टी समाजाच्या बरोबर बी असत्या, मग त्यासनी आपल्याला मानावंच लागत. बाळानं चूक केली आहे तर त्याची चूक सुधारणं माझं कर्तव्य आहे, माझं काम आहे, आणि मी तेच करतो. आश्चर्य, तुम्ही कवापासून समाजाचा विचार करायला लागला? तुम्ही तर सत्य आणि न्यायाचा विरोध करण्यासाठी ओळखले जाता ना तुम्ही. मग आज काय झालं? एका बापाची हीच हदबलता असती, त्याला बी समाजाच्या मर्यादित राहून पोरांचं पालन पोषण करावं लागतं. पोराच्या भविष्याची दिशा बनवावी लागती, पोरींची लग्न करावी लागतात. त्यामुळं लय काही विचार करावा लागतो, लय काही समजावं लागतं, पाहावं लागतं. उद्या असा काही आरोप नको लागायला की बाळा तुळसानं मंजुळाचा भाऊ आहे जो कोणाच्या तरी बायकोला घेऊन पळाला होता, तर कोण लगीन करणार तुळसानी मंजुळा संघ? उद्या जर भीमला आनंदला समदेजन चिडवणार, बाळाला बी इज्जत कोण देईल? सांग जिजाबाई, सांग ना. बाप आपल्या पोरासनी शिक्षा देऊन समाजाच्या शिक्षेपासून वाचत असतो, पण ह्यो बाप तेच करतो आहे. तुला काय वाटतं जिजाबाई, बाळाला मारणं मला चांगलं वाटतंय? नाही जिजाबाई, नाही. जिजाबाई, बाळा लय रडत होता ग. बाळा समजाव जिजाबाई, समजाव, नाही तर समजा संपून जाईल, समजा संपून जाईल. बातमी अशी आहे महाराज की रामजी आणि त्याचं संपूर्ण कुटुंब राणी आणि तिच्या नवऱ्याचे बिघडलेले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करतायत. अगदी बरोबर आहे शेटजी, हा रामजी आणि भीमराव इतक्या सहजासहजी हार पत्करणारे नाहीयेत. ते नक्कीच काहीतरी मार्ग काढून ही समस्या सोडवण्याचा भरपूर प्रयत्न करतील. पण ती सुधारणार नाही पंडितजी, ती तर अजून बिघडणार. आणि ध्यानात ठेवा, गोष्टी बिघडल्यावर मुडदे पडणार. मुडदे पडणार म्हणजे? हवं तर हे ठेवा बरोबर. ह्याचं मी काय करणार आहे? बाळा तुमच्या बायकोला घेऊन पळून गेला हाय. जर भीमराव बोलला हाय की त्यो त्याला शोधून आणणार, तर त्यो नक्कीच आणणार. आणि जेव्हा त्यो बाळाला शोधून आणल, तेव्हा तुम्ही त्याला संपवून टाका. बदला घ्यायचा आहे नव मला बी, आणि त्या राणीच्या नवऱ्याला बी. महाराज आम्ही दोघ बी एका जातीचे आहोत, आणि आमच्या वैरीची जात बी एकच हाय. त्याचा दुश्मन हाय बाळा, आणि जो त्या अस्पृश्य लोकांची साथ देतो हाय त्यो माझा वैरी, हाय माझा भाऊ मंगेश. मी विधवा असून सुद्धा तुमच्यावर प्रेम केलं, तुमच्यासोबत पळत राहिली, आणि आठवतं मला की आपण दोघांनी मिळून शपथ घेतली होती की आपण आयुष्यभर एकत्र राहायचं. पण तुम्ही अचानक मर्द झालात,
आणि अपेक्षा करायला लागलात की मी एक असहाय्य स्त्री बनून राहू? नाही बनू शकत मी. आणि जर असहाय्यच बनून राहायचंय तर मग मी विधवाच बनून राहिले असते. चूक झाली आहे तर माफ करा, पण मी आता तुमच्या सोबत नाही राहू शकत. चुप! मीही तुझ्या बरोबर राहण्यासाठी मरत नाहीये. गपचूप तिथे बसून राह आणि शांतपणे झोपू दे मला. बरोबर नाही राहायचंय म्हणे. ही जे काय बोलते ते सगळे विचार बाळाचे. त्या बाळाला तर संपवायलाच हवं. हातांनी बाळाची बोट पकडून त्यासनी चालायला शिकवलं. आज त्याच हातांनी मी त्यासनी मारलं. बाळा, तुझ्या संग एवढं कठोरतेनं वागणं, तुझ्यावर हात उचलणं मला या गोष्टीचा आयुष्यभर पश्चाताप राहील. पर तुला अजून भी या गोष्टी ठाव नाही आहे की जर मी तुझ्या संग कठोरतेनं वागलं नसतो तर तुझ्या संग आपल्या कुटुंबाला भी याची किंमत चुकवावी लागली असती. बाळा, चहा घे. मला चहा नाही प्यायचा आहे. ठीक आहे, नको पिऊस चहा. आरपर चावर राग काढल्यावर तुझ्या समस्येचं निराकरण होणार आहे का? आणि ही जी काय परिस्थिती उद्भवली आहे ती त्यातून तू भी नाही बाहेर पडणार आणि आम्ही भी नाही. मी चावर राग नाही काढत आहे आणि नाही मी परिस्थितीतून बाहेर पडत आहे. तुम्ही समजा आपला विचार करा. मी आपला विचार केलाय. बाळा, भले मी तुझी सावत्र आई आहे पण आई तर आहे ना. जेवढं म्या तुला ओळखते त्यावरून मी इतकं नक्की सांगू शकते की समद्या भावा बहिणीमध्ये तुला चहा जास्त प्यायला आवडतो. बाळ, समजाव जिजाबाई, समजाव. आता समज संपून जाईल आणि मग बाळा आपलं असं काहीच नसतं रे. किती अडचणी आल्या तरी आपण समजे एकत्रच राहतोय ना. तर मग हे आपलं परक असं काय बी नसतं बाळा. बाकी कोणावर नको पण आपल्या बाबांवर तरी विश्वास ठेव. तुला माहितीये का बाळा, माझी आई नव्हती म्हणून जास्त वेळ मी माझ्या बाबांच्या सोबतच असायची आणि त्यांच्या सोबत राहून एवढं तर मला कळलं आहे की कुठला भी बाप आपल्या पोरांच्या बाबतीत कुठला चुकीचा विचार नाही करणार. जसं माझ्या बाबांनी माझ्याबद्दल कधी चुकीचा विचार नाही केला तसं तुझे बाबा पण तुझ्याबद्दल कधीच चुकीचा विचार नाही करणार.
काय नाही समजायचं आहे मला बाळा. जिजाबाई हा औ समजल बाळा बी अजून लहान आहे त्यो. तुम्ही काळजी करू नका. भले उशीर हो तुमच्यात सारखा होईल तो. पण हो बाळा आता कुठं गेला आहे? आता काय घरातून मी बाहेर नाही जायचं का? कुठे मी जाणार नाही. तुम्ही एवढा संशय घेऊ नका. घ्या चहा घ्या. तुळसा मंजुळा चहा घ्या. चहा. बाळा कुठे गेला? बाळा बाळाला तर मी नाही पाहिलं. आता तर बाहेर आला होता. कुठे निघून गेले? काय बी करून लवकरात लवकर राणीला घेऊन इथून पळून जावं लागेल. आणि एवढ्या लांब जावं लागेल ना तुला, जिथे कोणी नाही पोहोचू शकत. आज तुला मारून मी सगळंच संपवून टाकीन. बाळा कुठं आहे? बाळाला मी नाही पाहिलं. काय जिजाबाई? भाई बाळा कुठं आहे? ते आपल्या समोरच गेला होता खोलीतून बाहेर. मी तुला त्याच वेळी सांगितलं होत, पण तू मला सांगत होतीस की बाळावर संशय नका करू म्हणून. आता सांग कुठे बाळा? आई याचं उत्तर. बाबा तुम्ही शांत व्हा, चला आपण बाळा दादाला शोधूया. Thank you.
नाही सोडणार तुला मी.